एका इसमाचं अपहरण करून आरोपींनी जीवनाशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींनी इस्माला फोन करून कुठे आहे अशी माहिती विचारून फिर्यादीच्या घरी दोन हस्तकांना पाठवून त्यांनी फिर्यादीस घराच्या बाहेर बोलावून फिर्यादीच्या पोटाला माउजर लाव हमको सुमित ठाकूर भाई ने भेजा है. वह बहुत बड़े भाई है, उनसे क्यों दुश्मनी मोल लिया. अपनी रिपोर्ट वापस ले लो, हम बुलाएंगे तब तुम तेरे दोनों दोस्तों को लेकर कोर्ट में आ जाना, वह सब मामला सेट हो जाएगा, असे बोलले. त्यानंतर फिर्यादीला 23 ऑक्टोबर 2023 रोजी अनोळखी इस्माने फिर्यादीस फोन करून त्यांना मित्रासह कोर्टात येण्यास सांगितले. फिर्यादीस कोर्टात गेले असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या सहाय्य घेऊन ऍफिडेव्हिट करून घेतले. पटकाच्या हद्दीमध्ये राहणारे कमल अनिल नाईक वय 33 वर्ष 12 खोली बुद्धिविहार येथील रहिवासी आहेत व त्यांचे मित्र यांना आरोपी सुमित राजकुमार ठाकूर राहणार प्रेरणा कॉलनी गिट्टी खदान व त्याच्या इतर साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांचे अपहरण केले व त्यांना जवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मावजरने धमकी दिली जेव्हा मारण्याची, त्याच्यावरून दिनांक 16/10/23 रोजी तक्रारीवरून दरीपटका पोलीस स्टेशन येथे 806/23 भादवीस कलम 364, 307, 394 तसेच शस्त्र अधिनियम 325 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास PSI खुमने साहेब करत होते. हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे गुन्हा केल्या केल्या ते एक्सपॉन्डिंग झाले. त्यांचा शोध हे PSI खुमने साहेब घेत असताना यातील मुख्य आरोपी सुमित ठाकूर यांनी दिनांक 22/23 रोजी त्याचे दोन हस्तक यातील फिर्यादी कमल नाईक याच्या घरी पाठवले. ते मावजरने तसेच आरोपी सुमित ठाकूर याची भीती दाखवून त्यांना सदर गुन्ह्यातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली.